या प्रकरणी तहसील पोलिसांनी आरोपी कारचालक महिला रितिका उर्फ रितू मालू 29 वर्ष आणि माधुरी शिशिर सारडा 36 वर्ष राहणार वर्धमान नगर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. हुसेन हा एका खाजगी बँकेत विमा पॉलिसी तसेच फायनान्सचे काम करतो, तर आतिक हा सुद्धा फायनान्सचे काम करतो. रात्री हुसेन हा त्याच्या मित्र आतिकच्या घरी गेला होता. आतिक दुचाकीने त्याला घरी सोडून देण्यासाठी निघाला होता. कारचालक रितिका मालू आणि तिची मैत्रीण माधुरी सारडा उद्योजक कुटुंबातील असून त्यांचे पती सिमेंट आणि लोह्याचे व्यापारी आहेत. शनिवारी रात्री सीपी क्लबमध्ये पार्टी सहभागी होण्यासाठी दोघीही कारने गेल्या होत्या. पार्टी आटोपल्यानंतर मध्यरात्री घरी जाण्यासाठी त्या निघाल्या होत्या. हुसेन आणि आतिक हे दोघेही दुचाकीने रामझुला पुलावरून गांधीबागकडे जात असताना सदरकडून जाणाऱ्या कारचालक महिलेने दुचाकीला मागून धडक दिली आणि फरार झाल्या.